मीरा भाईंदर आमदार गीता जैन यांनी अनधिकृत बांधकामावर तोड कारवाई करायला गेलेल्या अभियंत्यांना दमदाटी केल्याचं दृश्य यावेळी कॅमेऱ्यामध्ये कैद झालं. अनधिकृत बांधकामावर कारवाई केल्यामुळे एका महिला आपल्या लहान मुलांसह रस्त्यावर आल्याचं गीता जैन यांनी सांगितलं. याबाबत अभियंत्याला विचारणा केली असता तो अभियंता हसत होता, त्यामुळे महिलेचा अपमान सहन न झाल्यानं आपण हात उचलल्याचं गीता जैन यांनी सांगितलं. आमदार गीता जैन यांनी चक्क कानशिरात लगावलेली एका अभियंत्याच्या अनधिकृत बांधकामावर तोड कारवाई केली, त्यामुळे कानशिलात लगावण्यात आलेली आहे. पण त्यासंदर्भात गीता जैन यांचं वेगळं स्पष्टीकरण आता आलेलं आहे. या दृश्यांमध्ये आपण बघतोय की अभियंत्याला कशा पद्धतीनं गीता जैन यांनी मारहाण केलेली आहे. पोलीस तिथे दिसत आहेत, पोलिसांच्या समक्ष ही मारहाण करण्यात आली. याबद्दल बोलण्यासाठी गीताजन प्रत्यक्षात आपल्या फोनवरून आपल्या सोबत आहेत. गीताजी, नेमका काय प्रकार घडलाय तिथे? तुम्ही कानशिलात का लगावली त्या अभियंत्याच्या? तिथे जे घर त्या अभियंत्याने तोडलाय तिथे ते परिवार 45 वर्षापासून राहत होता. तिथे त्या बिल्डरनी त्या जागा बाधित होत होती रस्त्यात, म्हणून त्या बिल्डरनी त्यांना ते घर 45 वर्षापासून राहणाऱ्या माणसाला दिलेलं. आणि त्यानंतर आपलं एक जीआर आहे, घर अनधिकृत अधिकृत काही असो पावसाळ्यात आपण तोडत नाही, 1 जून पासून ते जीआर लागू पडते. तरी त्या अभियंत्यांनी जाऊन ते घर तोडलं. माझं वारंवार सांगून, म्हणजे 15 तारखेला ते कारवाई करायला जात होते तेव्हा मी त्यांना समजवलं हा जीआर आहे आणि त्यांचं घर अनधिकृत नाही आहे. मागचं जे पोषण अनधिकृत ते थोडंसं त्यांनी वाढवलं आहे. त्या माणसानी स्वतः तोडून देतो अशी हमी दिली आणि प्रश्न मी तिथेच मिटवला होता. पण तरी 16 तारखेला कुणाचं तरी प्रायव्हेट प्रॉपर्टी ते आहे, ते कुणाची गव्हर्नमेंटची जागा नाहीये, कोणी बिल्डरनी खरेदी केलेली ती जागा आहे. तर तिथे जाऊन यांनी ते 3 मिनिटात घर तोडलं. जे अनधिकृत आहे ते तोडण्यापेक्षा घर पूर्ण तोडून दिलं आणि 3 मिनिटात ते घर तोडलं. तिथे राहती मुलं, 6 महिन्याची मूल, तिथे लेडीज आहे तिथे एवढी, ते त्यांना केस खेचून बाहेर करून ते घर तोडलं गेलं. आणि जेव्हा हे व्यथा तिथे लेडीज मला सांगत होती तेव्हा तिथे ते जेई उभा हसत होता. थोडस माझं कंट्रोल राहिलं नाही कारण ती महिला एखादी रडते. पण गीताजी, एक सुशिक्षित सुसंस्कृत लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं आणि कॉलर पकडून एका अभियंत्याच्या कानशिलात पोलिसांसमोर लगावणं हे खरंच आपल्याला वाटतं क्षोभत म्हणून? हे बघा, कधीतरी एखादा मानव सहज प्रतिक्रिया असते त्यातलं हे आहे. मी मान्य करते कायद्याच्या विरुद्ध आहे तेही मी मान्य करते आणि त्यासाठी काही सजा असेल मला ते मान्य आहे. पण त्यावेळची ती एक स्वाभाविक प्रतिक्रिया सांगा, ते महिला म्हणून किंवा एक माझे लोकांवर जे अन्याय होत होता ते न बघवता जे काही तुम्ही त्याला नाव देणार ते एक स्वाभाविक प्रतिक्रिया होती आणि ते माझ्याशी झाली. आणि महत्वाचं म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांना हे माहिती नाही, ते अभियंता तिथे जाऊन तोडताय ते वस्तू त्यांना पण माहित नाहीये. गीताजी, संतापाच्या भरात तुम्ही जे कृत्य केलं त्याबद्दल तुम्हाला दिलगिरी व्यक्त करावीशी वाटते? कदाचित नाही, कारण एखादा माणूस जेव्हा रडत, आपण बघा कोणी रडताना आपण ओळख असतो नसतो, आपण सांत्वना देतो त्यांना, रडू नको असं सांगत असतो. आणि हा माणूस ज्यांचं घर उजडलं आहे आणि ज्या रडत आहे त्यांना बघून तो तिथे उभा हसत आहे, तर खूप सारी असं काय मला दिलगिरी सांगावी असं काय मला वाटत नाही. ठीक आहे, गीताजींची धन्यवाद. आपण एबीपी माझ्यासोबत संवाद साधलात याबद्दल, त्यासाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.